नमस्कार, मी डॉक्टर सीमा पाटोळे, डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की मूळव्याध, फिशर, भगंदर म्हणजे काय, ही आजार होण्याचे कारण काय आणि यांचे उपचार काय. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मूळव्याध, भगंदर, फिशर यांचं ऑपरेशन झाल्यानंतर काय पथ्य पाळावे. अनेक रुग्णांच्या मनात शंका असते की नेमकं ऑपरेशन झाल्यानंतर काय काय पथ्य पाळावी, खाण्यापिण्यात काय ठेवावे. तर आज आपण ह्या व्हिडिओद्वारे ही शंका दूर करणार आहोत. मूळव्याध, भगंदर, फिशर याचं ऑपरेशन झाल्यानंतर साधारणपणे जी औषध आपल्याला दिली आहे ती कुठलीही औषध उपाशी पोटी घेऊ नये, तर व्यवस्थित पोटभर आहार घेऊन ती औषधांचं सेवन करावं. मल आणि मूत्र म्हणजे लघवी आणि संडास यांच्या वेगांचं कधीही धारण करू नये किंवा त्याला अडवून धरू नये. दुपारी व रात्री जेवणानंतर लगेच झोपू नये, साधारण 1 ते 1.5 तास किंवा 2 तास असे अंतर असावे. रात्री झोपताना 3 ते 4 चमचे गाईचं तूप व 1 ग्लास किंवा 1 कप गरम दूध याचं सेवन नियमितपणे महिनाभर करावं. आहाराच्या पथ्याविषयी पाहायचं झालं तर खाण्यामध्ये नियमितपणे दूध, तूप, ताजे ताक, फळ भाज्या, सुरण, कारले, तोंडली अशा भाज्या, ज्वारी, गहू हे पदार्थ खाण्यात ठेवावे. सुरण हे आयुर्वेदामध्ये मूळव्याधाचे एक औषध म्हणून सांगितले आहे, तर याचं नियमितपणे आपण सेवन करावे. दुपारी जेवणामध्ये 100 ml ताजं ताक, ज्यामध्ये जिरेपूड, मिरेपूड घालून याचं नित्य सेवन रोज करावे. कुठले पदार्थ टाळावे यामध्ये बटाटा, मोड आलेले कडधान्य, हरभरा, मटकी, चिकन, मटन, मासे, अंडी असे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ हे आपण टाळावे. ज्यांना व्यसन आहे त्यांनी दारू, सिगरेट, तंबाखू याचे सेवन टाळावे. पथ्य पालन केल्याने औषधांची गरज लागत नाही, अपथ्य केल्याने नेहमी औषधांची गरज लागते. आचार्य सुश्रुतांनी मूळव्याध हा आजार कुणाला होतो हे सांगत असताना सांगितलं आहे की ज्या रुग्णांना आपल्या इंद्रियांवर ताबा नाही किंवा कंट्रोल नाही अशा रुग्णांना मूळव्याध सारखे आजार होतात. म्हणून आपण आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून सांगितलेली पथ्य जर नियमित पाळले तर आपल्याला मूळव्याधासारखे इतर कुठलेही आजार होणार नाही. धन्यवाद.